नमस्ते, कसे आहात? मजेत ना? मी ही मजेत आहे आणि माझं नाव मनीषा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि फ्रेंड, आज घेऊन आलेले आहे मी पावभाजी रेसिपी. तर चला बघूया आपण मी पावभाजी माझ्या घरामध्ये कशी बनवते. अगदी सोपे आणि सिंपल पद्धतीने मी माझ्या घरात पावभाजी बनवते. पावभाजीसाठी आपण इथे काय काय सामग्री घेतलेली आहे ते पाहणार आहोत. इथे दोन गाजर घेतलेले आहेत, एक पाव फ्लावर घेतलेला आहे, 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत आणि एक अर्ध बीट घेतलेला आहे. बीट अगदी ऑप्शनल आहे, तुमच्या घरात पसंत असेल तर टाका, नाही तर नाही. पण मी टाकते. बीट टाकल्यानंतर कलर छान येतो पावभाजीला. जास्त फूड कलर टाकायची गरज लागत नाही पावभाजीला बीट टाकलं तर. चला आपण आता ह्याची शिट्टी करून घेणार आहोत. काय, सगळ्यात आधी कुकर घेतलाय. कुकरमध्ये आपण हे सगळ्या भाज्या शिजायला घालणार आहोत. 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण कुकरमध्ये. आणि जरा जास्त क्वांटिटीत पावभाजी बनवत आहे मी, पाहुणे येणार आहेत माझ्या घरी. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता कमी जास्त. आणि हे जे 4 प्रकारच्या भाज्या आहेत त्याची आपण शिट्टी करून घेणार आहोत. इथे मी पाणी टाकते, जास्त नाही पाणी टाकणार आहे. एक अर्धा तांब्या पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे. आणि अर्धा तांबे पाणी टाकून झाल्यानंतर एक चमचाभर इथं आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. अगदी एकच चमचा घालणार आहोत, 1.5 चमचाच. नंतर आपल्याला फोडणीच्या टायमाला परत पावभाजी मसाला घालायचा आहे. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत आपण. आत्ताच 1 चमचा मीठ घातलेला आहे. आणि हो, आत्ता आपण ह्याच्यामध्ये हळद नाही घालणार. हे पा, अगदी एवढंच पाणी टाकलेलं आहे शिट्ट्या होण्यापुरतं. 2 ते 3 शिट्ट्या होण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. आणि हे आपण कुकरला शिट्टी लावून घेणार आहोत. आणि तोपर्यंत आता आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीच्या फोडणीच्या भाज्याची तयारी करणार आहोत. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कापून घ्यायची. इथे आपण टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत. 3 टोमॅटो 3 कांदे घेतलेले आहेत. कांदा ही अगदी सेम असाच बारीक करून घेणार आहे मी इथे. आणि 3 शिमला मिरची घेतलेली आहेत. 3 ते 4 छोट्या शिमला मिरच्या आहेत, ते 3 ते 4 घेतलेले आहेत. तर आपण आता पावभाजीचा मेन तडका देणार आहोत, मेन फोडणी घालणार आहोत पावभाजीला. 3 कांदे 3 टोमॅटो 3 शिमला मिरची, ढोबळी मिरची, शिमला मिरची, कोणी वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलतात ह्याला, हे असं आपण बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे. ह्याच्या आधी तर तुम्ही पाहितलेलंच आहे. चला तर आपण याला फोडणी देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बटर, मी इथे अमोलचं बटर यूज केलेलं आहे. आणि रेड चिली पावडर. आणि चला सगळ्यात आधी आपण कढई घेणार आहोत. आपण पाहणार आहोत भाज्या शिजून झाल्या की नाही. तर हे अशा प्रकारे इथं आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत. सगळ्या अशा मस्त शिजलेल्या आहेत. आता ह्या क्रश करून घेणार आहोत आपण, यातलं पाणी काढून. छान शिजलेल्या आहेत भाज्या. आणि गाजर बीटमुळं कलरही छान आलेला आहे. असा फूड कलर घालायची आपल्याला गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण गाजर आणि बीट वापरतो तेव्हा आपण जो कलर येण्यासाठी रेड कलर घालत असतो ना, ते घालायची गरज नाही आहे. तर चला आता आपण फोडणी देणार आहोत. 2 ते 3 पळे तेल घालून घेणार आहोत आपण. 3 चमचे तेल टाकलेलं आहे मी इथे. सगळ्यात आधी आपण कांदा घालणार आहोत. तेलामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित फ्राय करायचा आहे तेलामध्ये. आणि
चांगले 5 मिनट तर लागणार आहेत कांदा भाजण्यासाठी आपल्याला. असं लालसर होईपर्यंत चांगल्या भाज्या कांदा आपण तळून घ्यायचा आहे तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर भाज्याही शिजवून घ्यायच्या आहेत. टोमॅटो आणि शिमला मिरची हे पहा, असा लाल झालेला आहे कांदा, छान लालसर कांदा झालेला आहे. कांदा पूर्णपैकी शिजलेला आहे आपला. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत शिमला मिरची, ढोबळी मिरची जे भी बोलतो ते. शिमला मिरची टाकल्यानंतर त्यालाही थोडं शिजायला वेळ लागणार आहे. पावभाजी बनवायला मोस्टली 1 तास लागतोच, कारण ह्या भाज्या तेलामध्ये शिजून घ्यायच्या असतात आपल्याला. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवायचं आपण शिजतानाही 1 चमचा मीठ घातलेला आहे. आता 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. क्वांटिटी थोडी जास्त आहे आपली भाजीची. थोडंसं मंद आचेवरती आपल्याला ह्या भाज्या इथं शिजून द्यायच्या आहेत थोड्या. तोपर्यंत मी इथे हे क्रश करून घेत आहे. आणि हे पा, आपण गाजर आणि बीट घातल्या कारण कलर खूप छान आलेला आहे आपल्या ह्या भाज्यांना. शिमला मिरची शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. बऱ्यापैकी आपली शिमला मिरची शिजून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आपण, जे चॉप करून घेतलेलं आहे ते. टोमॅटो देखील मोठे मोठे 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत आपण इथे. आधी सांगितलंच आहे की इथे आल्यानंतर थोडंसं बटर घालणार आहोत आपण. इथे बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे, पाहिजे तर घाला नाही. अशी मस्त शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा आपला शिजत आलेला आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता रेड चिली पावडर बस, आणि पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला. आणि अजून 1 चमच्याच्या अंदाजे इथे मी पावभाजी मसाला घालत आहे. आपण शिजताना 1.5 चमचा घातलेला होता आणि आता 1 चमच्याच्या अंदाजे इथं घालत आहोत. आणि हे असे तेल सोडायला लागलेले आहेत मसाले मस्त. अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत 1/2 चमचा, अगदी 1/2 चमचा, जास्त नाही. अशी पावभाजी आपली झालेली आहे रेडी.